नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी सर्कल या आपल्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे. आजचं जे सेशन आहे याच्यामध्ये राज्यघटनावरती आधारित महत्त्वाचे 30 प्रश्न उत्तर आणि संबंधित माहिती आपण बघणार आहोत. तरी आपण नवीन जर असाल तर तुम्ही जुळू शकता. सर्व स्पर्धा परीक्षाकरिता अत्यंत महत्त्वाचे हे प्रश्न आहे. तरी या वेळ न घालवता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण समोर उडूया. पहिला प्रश्न, आधी आपण याच्यामध्ये जे आहे महत्त्वाचे घटनाकलम जाणून घेऊया. कलम 368 जी आहे ती घटना दुरुस्ती संबंधी आहे. लक्षात ठेवा, कलम 368 घटना दुरुस्ती जर करायची असेल, घटनेमध्ये काही ॲड करायचं असेल, काही दुरुस्ती करायची असेल, तर 368 कलम 123 हे कशा संबंधित आहे, तर राष्ट्रपतीचं वटहुकूम काढणं, म्हणजे राष्ट्रपती जे ऑर्डनन्स काढतात, वटहुकूम काढतात, ते कलम आहे 123. लक्षात ठेवा, कलम 360 जी आहे ती आर्थिक आणीबाणी. कलम 360 नुसार जे आहे भारतामध्ये आर्थिक आणीबाणी लावता येते. कलम 356 ही जी आहे घटनात्मक नियंत्रण आणीबाणी. घटनात्मक नियंत्रण आणीबाणी, जर घटनात्मक काम होत नसेल त्यासाठी अनुसरून जी आणीबाणी आहे ती म्हणजे 356. कलम 250 ही आहे संसद आणीबाणीमध्ये राज्य सूची विषयावर कायदे करू शकते, म्हणजे राज्य जे सूची आहे ज्याच्यावरती राज्य सरकार कायदे करते त्या सूचीवरती कायदे करण्याचा अधिकार हा संसदेला मिळतो कधी, आणीबाणीच्या काळात. यासाठी कलम कुठला, 250 नुसार ते राज्य सूचीवरती संसद ही कायदे करू शकते. त्यानंतर आपण जाणून घेऊया राष्ट्रीय आणीबाणी कलम 352. राष्ट्रीय आणीबाणी तीन प्रकारची आणीबाणी आहे. आताच आपण जाणून घेतलेल्या दोन प्रकारच्या आर्थिक आणीबाणी, त्याच्यानंतर घटनात्मक नियंत्रण आणीबाणी. कलम 360, 356 आणि 352 जी आहे ती आहे राष्ट्रीय आणीबाणी. लक्षात ठेवा, कलम 74 राष्ट्रपतींवर मंत्रिमंडळाचा सल्ला हा बंधनकारक केलेला आहे. ही घटना दुरुस्ती आहे 42वी. कलम 74 जी आहे याच्यानुसार राष्ट्रपती यांच्यावरती मंत्रिमंडळाचा जो सल्ला असतो तो बंधनकारक केलेला आहे. घटना दुरुस्ती कुठली आहे, 42वीनुसार. कलम 280 हे वित्त आयोगासाठी आहे, वित्त आयोगाची नेमणूक. कलम 36 पासून तर 51 पर्यंत जे आहे आपल्या भारतीय घटनेमध्ये मार्गदर्शक तत्व नमूद आहे आणि मूलभूत अधिकार आहे कलम 12 पासून तर कलम 35 पर्यंत. लक्षात ठेवा, आता आपण बघूया प्रश्न उत्तराच्या सरावाकडे. भारतीय नागरिकत्वाचा कायदा कधी मंजूर झालेला, 1955, 1961, 1965 की 1958? तर मित्रांनो, योग्य उत्तर आहे 1955 मध्ये जो आहे भारतीय नागरिकत्वाचा कायदा मंजूर झालेला. लक्षात ठेवा, 1955. राज्यसभेमध्ये कमाल सदस्य किती असतात, 228, 236, 250 की 235? राज्यसभेमध्ये म्हटलेलं आहे, राज्यसभा आणि लोकसभा हे जे आहे केंद्रामध्ये असतात. राज्यसभा वरिष्ठ सभागृह तर लोकसभा कनिष्ठ असतं आणि राष्ट्रपती या तिघांचं मिळून संसद तयार होत असते. तर जास्तीत जास्त राज्यसभेमध्ये 250 असतात, वरिष्ठ सभागृह आहे संसदेचं. राज्याचे विधिमंडळ द्विगृह आहे, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश की आसाम. कुठल्या राज्याचं विधिमंडळ हे द्विगृही आहे, म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही आहे. तर योग्य उत्तर आहे उत्तर प्रदेश. तसं महाराष्ट्रातलं सुद्धा आहे, पर्यायामध्ये महाराष्ट्र दिलेलं नाही. महाराष्ट्रामध्ये जे आहे द्विगृही आहे, विधानसभा आहे आणि विधान परिषद आहे. तसंच उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत निर्वाचित सभासदांची संख्या किती आहे, 250, 266, 288 की 278? महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निर्वाचित सभासदांची संख्या, तर योग्य उत्तर आहे 288. मित्रांनो, मुख्यमंत्री हे कोणाला जबाबदार असतात, विधानसभेला असतात, लोकसभेला, राज्यसभेला, कशाला जबाबदार असतात मुख्यमंत्री? तर मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात आणि राज्यासाठी विधानसभा असते म्हणून ते विधानसभेला जबाबदार असतात. लक्षात ठेवा, भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी कोण असतो, महान्यायवादी, महाधिवक्ता की कायदा मंत्री? भारतातील म्हटलेलं आहे, तर योग्य उत्तर आहे महान्यायवादी हे भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी आणि राज्यासाठी जे असतात ते महाधिवक्ता असतात. भारतीय राज्यघटनेत कशाला संरक्षण दिलेलं आहे, सामाजिक हक्क, राजकीय हक्क, कामाचा हक्क की मूलभूत हक्क? कशाला संरक्षण दिलेलं आहे भारतीय राज्यघटनेमध्ये? तर जे मूलभूत हक्क आहे त्यांना संरक्षण दिलेलं आहे. जर मूलभूत हक्क तुमचं हिरावून कोणी घेत असेल तर तुम्ही डायरेक्टली सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आहे दाद मागू शकता. आणीबाणीच्या वेळेस लोकसभेचा कार्यकाळ एका वेळी किती वर्षांना वाढवता येतो, जेव्हा आणीबाणी असते तेव्हा लोकसभा ही निवडणूक न घेता
तिचा जो कार्यकाळ आहे तो वाढवता येतो, तर किती वर्षांनी तो वाढवता येईल, 1 वर्षाने, 2 वर्षांनी, 5 वर्षांनी की यापैकी नाही, काही पर्याय दिलेले आहे? तर योग्य उत्तर आहे 1 वर्षाने वाढवता येत असतो. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा किती वर्षाचा असतो? विधान परिषदेच्या म्हटलेला आहे, सदस्य जे आहे त्यांचा कार्यकाळ किती वर्षाचा? विधान परिषद, विधान सभा. विधान परिषद हे स्थायी असतं आणि विधान सभा अस्थायी असतं, निवडणुका होतात आणि त्याच्यातून ते भरल्या जातं. विधान परिषदमध्ये दर 2 वर्षाने त्याच्यातले काही सदस्य जे असतात निवृत्त होत असतात. 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष की 7 वर्ष असे पर्याय दिलेले आहे. विधान परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाळ हा असतो 6 वर्षाचा. मुख्यमंत्री होण्यासाठी वयाचे किती वर्ष पूर्ण असणं गरजेचे आहे? 28 वर्ष, 25 वर्ष, 21 वर्ष की 18 वर्ष? तर मुख्यमंत्री होण्यासाठी मिनिमम जे आहे वयाचे 25 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे. महाधिवक्ता यांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? राष्ट्रपती, राज्यपाल, उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश की पंतप्रधान? महाधिवक्ता राज्यासाठी असतात, त्यांची नियुक्ती कोणामार्फत केली जाते? राज्यपाल. राज्यपाल हे आपल्या राज्यासाठी असतात आणि यांच्यामार्फत जी आहे महाधिवक्ता, जे राज्याचे सर्वात मुख्य कायदा अधिकारी ज्यांना आपण म्हणतो महाधिवक्ता, त्यांची नियुक्ती राज्यपाल करतात. कोणतं राज्य हे भारताचं 25वं राज्य बनलं? गोवा, झारखंड, सिक्कीम की मिझोरम? 25वं राज्य कोणतं राज्य बनलं भारतातलं? तर गोवा. 30 मे 1987 रोजी 25वं राज्य म्हणून गोवा अस्तित्वात आलं. कधी आलं? 1987 मध्ये. गोवा दमन व दीव पुनर्गठन अधिनियम 1987 नुसार केंद्रशासित प्रदेश असलेल्या गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. आधी केंद्रशासित होतं गोवा दमन दीव, परंतु 1987 नुसार त्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. गोव्याला दीव दमनपासून वेगळं सुद्धा करण्यात आलं. अनुच्छेद 371 ख नुसार गोवा जे आहे विशेष दर्जा व अधिकार देण्यात आले आहे. 371 ख नुसार गोव्याला विशेष अधिकार आहे. गोव्याचे प्रथम मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर हे होते, लक्षात ठेवा. नीतिमंडळ, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया म्हणजेच नीती, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून स्थापन झालेला आहे. 2015 मध्ये जी स्थापना झाली. नीतिमंडळाचे अध्यक्ष कोण असं म्हटलेलं आहे? राष्ट्रपती, पंतप्रधान, अर्थमंत्री की पालकमंत्री? अध्यक्ष याचे पदसिद्ध असतात, पंतप्रधान, प्रधानमंत्री याचे अध्यक्ष असतात. 42वी घटना दुरुस्ती कुठल्या वर्षी झाली? 1977, 1975, 1976, 1981 याला मिनी राज्यघटना असं सुद्धा संबोधतात, लक्षात ठेवा. 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये झाली. मूलभूत कर्तव्याचा कलम 51 अ हे जोडण्यात आलं, मूलभूत कर्तव्य. याच्यामध्ये बघा, मूलभूत कर्तव्याचा समावेश, लोकसभा विधानसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा करण्यात आला, मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आला. 42वी घटना दुरुस्ती. घटनेच्या सरनाम्यात धर्मनिरपेक्ष व समाजवाद या 2 शब्दांचा समावेश करण्यात आला. धर्मनिरपेक्ष आणि समाजवाद असे हे 2 शब्द आपल्या सरनाम्यामध्ये ॲड करण्यात आले आहे 42वी घटना दुरुस्तीनुसार. सध्या अस्तित्वात असलेले मतदार संघ हे कधीपर्यंत निश्चित करण्यात आले? 2036, 2026 की 2025? तर 2026 पर्यंत हे मतदारसंघ निश्चित करण्यात आलेले आहे. न्यायालयाच्या पुनर्विलोकनाच्या अधिकारावर कितव्या घटना दुरुस्तीने काही मर्यादा घातलेल्या आहेत? 43व्या, 44व्या, 42व्या की 46व्या? न्यायालयाच्या पुनर्विलोकनाचा जो अधिकार आहे त्याच्यावरती मर्यादा घातल्या गेलेल्या आहे 42वी घटना दुरुस्तीनुसार, लक्षात ठेवा. वित्त आयोगाची नेमणूक ही किती वर्षानं असते? 5 वर्षानं, 3 वर्षानं, 2 वर्षानं की 1 वर्षानं? वित्त आयोग कलम 280 नुसार याची नेमणूक होत असते. 5 वर्षांनी याची नेमणूक होत असते वित्त आयोगाची. भारतीय संविधानाची कलम 280 नुसार वित्त आयोगाच्या रूपाने करण्यात आलेली आहे. दर 5 वर्षांनी वित्त आयोग नेमला जावा अशी तरतूद आहे. सामाजिक समतेचा अधिकार कोणत्या कलमामध्ये आहे? सामाजिक समतेचा अधिकार 17, कलम 17, कलम 16, कलम 15 की कलम 14? सामाजिक समतेचा अधिकार तर कलम 15 मध्ये आहे, सामाजिक समतेचा अधिकार. संसदेतील किती टक्के विधायक हे सरकारी विधायक असतात? 70%, 80%, 90% की 100%? जे नवीन विधायक येतात
आणि त्याच्यावरती कायदे नंतर मग बनतात संसदेमध्ये, तर त्यातले जे विधायक असतात तर त्यामधले किती टक्के विधायक हे सरकारी असतात, तर जवळपास 90% विधायक सरकारी असतात आणि 10% जे आहे खासगी असतात. लोकसभेत 545 सदस्य असतील अशी तरतूद घटनेच्या कितव्या कलमात करण्यात आलेली आहे? कलम 71, कलम 81, कलम 84, कलम 78. लोकसभेमध्ये 545 असतील, 31वी घटना दुरुस्तीनुसार कलम 81 लक्षात ठेवा. राज्यघटनेच्या कितव्या कलमानुसार प्रधानमंत्री मंत्रिमंडळाची निर्मिती करतात? कुठली घटना कलम आहे ज्याच्यानुसार प्रधानमंत्री मंत्रिमंडळाची निर्मिती करतात? 73 व 74 कलम, 74 व 75 कलम, 75 व 76 कलम की 76 व 77 कलम? 74 आणि 75 जी कलम आहे याच्यानुसार प्रधानमंत्री मंत्रिमंडळाची निर्मिती करतात. मार्गदर्शक तत्वाचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केलेला आहे? भाग 1, भाग 2, भाग 4 की भाग 5? मार्गदर्शक तत्वाचा समावेश कुठल्या भागामध्ये आपल्या घटनेमध्ये? तर भाग 4 मध्ये आहे मार्गदर्शक तत्व. राज्यसभेत संमत केलेल्या ठरावावर जे आहे कोणाची सही असते? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सभापती, लोकसभा की पंतप्रधान, प्रधानमंत्री. राज्यसभेमध्ये जे संमत केलेलं ठराव आहे त्याच्यावरती राज्यसभा म्हटलेलं आहे. वरिष्ठ सभागृह आहे, उपराष्ट्रपती जे असतात त्याचे अध्यक्ष, त्याचे सभापती असतात राज्यसभेचे, तर उपराष्ट्रपती यांची त्याच्यावरती सही असते. निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार -- कोणाला आहे? पंतप्रधान, राष्ट्रपती, संसद की गृहमंत्री? निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार कोणाला आहे? तर राष्ट्रपती जे आहे निवडणूक आयोगाची नियुक्ती करतात. मालमत्तेचा अधिकार सध्याचं स्वरूप कसं आहे? मूलभूत अधिकार आहे, मानवी अधिकार आहे, कायदेशीर आहे की यापैकी नाही? तर 44वी घटना दुरुस्तीनं हे रद्द झालेलं आहे मालमत्तेचा अधिकार, आणि आता हा जो आहे कायदेशीर अधिकार आहे मालमत्तेचा अधिकार. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये अशी कुठली कलम आहे ज्याच्यानुसार निवडणूक आयोगाची तरतूद आहे? 324, 344, 256 की 346 अशा काही कलमा दिलेल्या आहे? याचं उत्तर तुम्हाला कॉमेंट करून सांगायचं आहे. तरी हे महत्त्वाचे 30 प्रश्न आपण जाणून घेतलेले आहे. याची तुम्ही लाईव्ह टेस्टसुद्धा देऊ शकता studycircles.co या वेबसाईटवरती. याची PDF तुम्हाला टेलिग्रामवरती मिळून जाईल स्टडी सर्कलच्या. तर याच्यामध्ये इतकंच, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.